सोलापुरात पाचपेट परिसरात कोरोनाचा पहिला रुग्ण मिळाल्याच्या वृत्तास जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दुजोरा दिला आहे. हा रुग्ण धातार्कीला उपचारासाठी दाखल झाला होता. काल पहाटे म्हणजे 11 मे रोजी तो मरण पावला. दुपारी 3:30 सुमारास तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. रुग्णाचं वय 56 आहे. पोलिसांनी हा सर्व परिसर सील करणं सुरू केलं असून आजूबाजूच्या लोकांची तसेच या रुग्णाच्या कुटुंबियांची माहिती घेण्याचं सुद्धा काम सुरू आहे असं यावेळी सांगण्यात आलं आहे. सोलापूर शहरातील पाचपेटमधील एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे. सदर रुग्णाची कोरोनाबाबत टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे. सदर रुग्ण दिनांक 10 तारखेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला होता. 11 तारखेला पहाटे 1 वाजता त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झालेला आहे. सदर रुग्णाची कोरोना व्हायरसची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे संपूर्ण पाचावस्ती सील करण्यात आली असून कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. सदर रुग्णाचे प्रायमरी व सेकंडरी कॉन्टॅक्ट शोधण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. त्यासाठी सोलापूर महानगरपालिका, पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन व आरोग्य प्रशासनाने कामास सुरुवात केलेली आहे. जाहीर केलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये नागरिकांना प्रवेशबंदी आहे. त्याचप्रमाणे या क्षेत्रामध्ये सर्वेक्षण सुरू करण्यात आलेले आहे. तरी याबाबत सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. सर्वांना विनंती आहे की त्यांनी घरातच राहावे, मास्कचा वापर करावा व सोशल डिस्टन्सिंगचे स्ट्रिक्टली पालन करावे. सिकंदर नदाब, स्टार महाराष्ट्र न्यूज, सोलापूर.